Welcome to yet another segment of Tuesdays With. Tuesdays With has been a wonderful platform to meet scholars, experts, stalwarts from various fields. आतापर्यंत या सीरीज मध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळ्या फील्ड मधली मंडळी येऊन गेली आहेत आणि त्याच्यामध्ये थिएटर मधले तर आलेच आहेत, पण त्याच्या बरोबरीने सोशल सायन्सेस, नॅचरल सायन्सेस, मीडिया या वेगवेगळ्या फील्ड मधले आपल्याकडे अत्यंत उत्तुंग अशी काम करणारी मंडळी येऊन गेली आहेत. आणि टुडे ऑल्सो वी हॅव येट अनदर व्हेरी एमिनंट पर्सनॅलिटी विथ अस, मिस्टर गिरीश सोहनी. यांचं नाव मला सांगताना असं खात्री आहे की यांची मला फार ओळख करून द्यायला नाही लागणार आहे. जे जे सोशल डेव्हलपमेंट या फील्डमध्ये काहीतरी करता आहेत, करू इच्छिता आहेत, ज्यांनी या फील्डबद्दल काहीही ऐकलं आहे, त्यांना गिरीश सोहनी हे नाव अत्यंत परिचयाचं असणार आहे. त्यांची फॉर्मल ओळख सांगायची तर अशी की ते बायफ या संस्थेचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन या संस्थेचे ते प्रेसिडेंट आहेत, मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. आणि माझी स्वतःची एक मी सुरुवातीला छोटीशी आठवण सांगणार आहे, कदाचित त्यांना ती असेल का नाही मला माहिती नाहीये, पण 21 वर्षांपूर्वी एका छोट्या गड भ्रमंतीला आम्ही गेलो होतो, मला वाटतं मकरंद गड होता तो. आणि त्याच्यामध्ये मला आठवतंय की IITians होते सगळे, बहुतेक अल्युमनाय ग्रुप होता तो. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही असे वनस्पती प्रेमी लोक होतो आणि आम्ही बघत होतो वेगवेगळी झाडं, पानं, फुलं. आणि आमच्याशी अत्यंत कसं म्हणू, एक सौहार्दानी आणि कुतूहलानी ते काही आम्हाला नावं विचारत होते. आणि त्यावेळेला मला अजिबातच पत्ता नव्हता हे की ते कोण आहेत, ते काय करतात, त्यांचे संस्था काय आहे, काहीही माहिती नव्हतं. पण मला वाटतं त्यावेळेला जी ओळख झाली ते ती फार पुढपर्यंत चालली आणि त्यांच्याबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर पुष्कळ काम करण्याची संधी मला मिळाली, माझ्या सहकाऱ्यांना मिळाली आणि ते चालूच आहे अजूनही तो प्रवास. तर आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट इनफ टू बी एबल टू वर्क विथ हिम फॉर व्हेरी मेनी इयर्स नाऊ. आणि फक्त हे सगळं असून सुद्धा अशा इन्फॉर्मल गप्पा मात्र फार क्वचित होतात, कधी मधीच होतात. तर आज ही जी संधी मिळते आहे तर त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घ्यायचं ठरवलं आहे. आणि थोडंसं वेगळ्या विषयांवरती कदाचित आज आपण बोलू, कारण मला हे खूप जाणून घ्यायचं आहे की जे एरवी जे प्रश्न विचारणं शक्य होत नाही की ते स्वतः IITचे आहेत आणि IITचं त्यांचं झाल्यानंतर शिक्षण त्यांनी असं ठरवलं की सोशल डेव्हलपमेंट या फील्डमध्ये काम करायचं असं, किंवा त्याच्याही आधी त्यांनी ते ठरवलं असेल. तर आज मी प्रिसाइजली याच एका प्रश्नापासून सुरुवात करणार आहे. सोनी सर, आम्हाला हे सांगा की तुम्ही या फील्डकडे कसे वळलात, तुम्ही हे आधीच ठरवलं होतं का की तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे असं म्हणून, का काही विशेष घडलं ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे करायचं आहे असं म्हणून, तर हा थोडासा प्रवास आम्हाला सांगा. हो जरूर मृणाल, मी सुरुवात करतो तू जे आठवणींनी केलीस त्या आठवणीपासून. म्हणजे मला वाटतं की आपण काळूबाईच्या देवराईला गेलो होतो. अच्छा अच्छा, बरोबर. आणि ते बरोबर आहे, IITianचा ग्रुप होता आमच्या इथले, पुण्यामधले काही लोक होते त्याच्यात मंडळी. आणि त्याच्यामध्ये आम्हाला फारसं कळत नाही देवराईचं, त्यावेळेला मला आणखीनही कमी कळत होत आणि थोडं समजून घेता यावं, जास्त चांगल्या पद्धतीने आकलन व्हावं जे आपण पाहतोय त्याच, म्हणून मी रिक्वेस्ट केली होती की तू होतीस, मला वाटतं जितकी. तर आणि तुमच्या तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये आल्यामुळे आम्हाला खूप एनरिचिंग झाली होती ट्रीप, नाही तर नुसती एक आपलं ट्रीप करून आल्यासारखं झालं असतं. मी ज्या सौजन्याबद्दल बोलत होते मला वाटतं मला वेगळं काही सांगायला नको आहे की हे असं आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्यांच्या कडून सुद्धा ते ज्या तऱ्हेनी गोष्टी ऐकतात किंवा आपल्याला असं वाटवतात की आपल्याला बरंच काही येत आहे, ते त्याची एक झलक होती असं आता मला वाटलं. असं मी शिकतोय बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून, पण असो
तर तू जो प्रश्न विचारलास त्याच्याकडे येतो की मी याच्यामध्ये कसं शिरलो. तर आय आय टी मध्ये मी होतो ते तू सांगितलंस, आणि आय आय टीत असताना निसर्गाशी जवळीक म्हणजे हायकिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग हेच माध्यम होती. पण आय आय टी नंतर मी पक्का इंजिनिअरिंगच्या पेशामध्ये होतो वर्षभर, म्हणजे लार्सन टुब्रो मध्ये होतो. त्याच्यानंतर मी ते सोडून प्रेशर वेसल डिझाईन करत होतो, त्याच्यापासून ते सोडून मी आय आय एम ला गेलो अहमदाबादला. मग 2 वर्ष अहमदाबादचा कोर्स केला, आणि त्या काळामध्ये मला असं झालं की आय आय एम मध्ये असताना तिथे काही फार बाहेरच्या जगाशी फार संबंध येत नाही खरं म्हणजे. ते असं एक तो गडकोटामध्ये असल्यासारखं आपण आत असतो, आणि बाहेरच्या विषयाशी तुम्ही उद्रेकून जाऊन जर बाहेर काही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरच बाहेरच्या जगाशी संबंध येऊ शकतो. त्यामुळे तसं मला फार संबंध यायचं काही कारण नव्हतं. आय आय एमचं एक अत्यंत उच्च कोटीचं एक शिक्षण होतं, ते घेणं चालू होतं. पण त्यावेळेला असं वाटलं की काहीतरी थोडं भारत काय तरी बघूया, कारण मुंबईत मी वाढलेलो, त्याच्यानंतर आय आय टी, त्याच्यानंतर आय आय एम अहमदाबाद, तर याच्यामध्ये काही खरी भारताची ओळख झालेली नाहीये. म्हणून विचार केला की थोडं समजून घेऊया काय ते. मग मी त्यावेळेला खूप भटकलो, म्हणजे राजस्थान मध्ये गेलो, तिथे सेवा मंदिर म्हणून एक संस्था काम करते एज्युकेशन मध्ये फार जुनी आहे, तर तिथे त्यांचं काम पाहिलं. मध्य प्रदेश मध्ये गेलो, तिथे अनिल सदगोपाल म्हणून टी आय एफ आर मधले एक सायंटिस्ट सर्व सोडून गावामध्ये जाऊन काम सुरू केलं होतं त्यांनी, त्यांच्या किशोर भारती या संस्थेमध्ये त्यांचं काम पाहायला गेलो. महाराष्ट्रात आलो, तिथे आरोळींचं काम पाहायला गेलो आरोग्याचं. त्यानंतर असे जवळजवळ 4-5 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न केला की हे लोक काय करतायत, कारण नावं ऐकली होती पण काय करतायत आणि बाकीचं जग काय आहे जे ज्याच्यामध्ये ते काम करतायत आणि आम्हाला माहित नाही. तर हे करता करता मला असं वाटलं की या विकासाच्या कामामध्ये, ग्रामीण भागामधल्या कामामध्ये करायला वाव खूप आहे, गरज खूप आहे, आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडं समाधान सुद्धा जास्त मिळू शकेल कुठेतरी कारखान्यात काम करणं, कुठेतरी बिझनेसमध्ये काम करणं याच्यापेक्षा. तर ते ध्यानामध्ये घेऊन मग आम्ही असा विचार केला की कशाला नेहमीच्या पठडीमध्ये स्टँडर्ड रटमध्ये कशाला शिरायचं, काहीतरी वेगळं करतो. म्हणून मग अशा तऱ्हेच्या कामामध्ये काही वाव आहे का म्हणून मी तसं त्या दिशेने जायचा विचार केला. तर सोशल डेव्हलपमेंट मध्ये यायचं कारण हे की हे वेगळं काहीतरी जिथे रेलेव्हन्स आहे, जिथे आपल्या ज्ञानाचा कुठेतरी वापर वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो, आणि ते करण्याने काहीतरी आपण कॉन्ट्रीब्यूट सुद्धा करू जिथे गरज आहे तिथे. या हेतूनी हे काम मी सुरू केलं आणि असं याच्यामध्ये आलो. आता हे मला सर्व सांगता येत नाही सर्वांना, त्यामुळे कोणी विचारलं तर मी सांगतो की मी फार सेल्फिश माणूस आहे. मला आनंद मिळेल असं करायचं होतं आणि आनंद मिळेल असं काम मला वाटलं म्हणून मी शिरलो. त्यामुळे मी काही असं कुठचा तरी उदात्त हेतू काहीतरी हे करायला बाहेर पडलो किंवा या क्षेत्रात आलो असं म्हणू नये. असं म्हणावं की हे करण्यामध्ये मला आनंद मिळाला, आनंद दिसला, आणि तो आनंदाचा लाभ मी घेण्यासाठी सेल्फिश वृत्तीने याच्यात शिरलो असं म्हणता येईल. पण ते खूपच मला वाटतं एनरिचिंग होत, कारण मी सुरुवात केली ती आय एमचं कोर्स झाल्यानंतर मी कुठेही जाऊ शकलो असतो, पण मी आय एफ मधून सुरुवात केली आणि बाय एफ मध्ये आज पण आहे. आणि हे सर्व करत असताना कुठेही कधी शिळेपणा आला नाही, काहीतरी नवीन होतं, नवीन दिशा, आणि या क्षेत्रात काम करताना पूर्ण मुभा ही मिळत गेली. काय योग्य असेल ते करावं, असंच केलं पाहिजे हेच संस्था करते असं काही कधी बंधन नव्हतं. त्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी करता आल्या, नवीन सिच्युएशन मध्ये क्रिएटिव्हिटी वापरता आली, आणि त्यामुळे ते नेहमी रंजक, सॅटिस्फाईंग आणि त्याचबरोबर चांगला परिणाम घडवणारे असं काम उभं राहत गेलं. आणि म्हणून मी गेली 40 वर्ष करतोय हे काम. मला असं वाटतं की हे जे तुम्ही स्वार्थीपणाबद्दल बोललात तर ही फार एक शिकण्यासारखी गोष्ट आहे असं मला नक्कीच वाटतं, की हा असा जर का खरं स्वार्थ ओळखता आला तर मग पुढच्या गोष्टी खूप जास्त सोप्या होतात. तर त्याच्यामुळे असं सेल्फिशनेस सगळ्यांना मिळो असं मी सुरुवातीला म्हणेन. आणखी एक गोष्ट म्हणाल सांगायची की म्हणजे हा जो माझा एज्युकेशनचा सर्व प्रवास पाहिला ना, तर मी जेव्हा मागे वळून पाहतो, कारण आपण ते त्या परिस्थितीमध्ये कदाचित ते चांगलं विश्लेषण करू शकत नाही, हाइंडसाइट मध्ये जास्त चांगलं विश्लेषण करता येतं बऱ्याचदा. तर मला असं म्हणता येईल आता की आय आय टी मध्ये 5 वर्ष मी फार इंटेन्सिव्हली खूप लॉजिकल थिंकिंग शिकलो, नेमकेपणा
शिकलो त्याच्यामध्ये अर्थात त्याच्या मर्यादा आहेत कारण 2+2=4 असतं आणि इंजिनिअरिंग मध्ये नेमक्या प्रॉब्लेमला नेमकं उत्तर असतं आणि मग मॅनेजमेंट शिकायला गेल्यानंतर आय आय एम मध्ये जे शिकलो मी त्याच्यामध्ये जास्त ब्रॉड बेस एज्युकेशन होतं हे लॉजिकल आणि असं व्हर्टिकल एज्युकेशन होतं आय एम ब्रॉड बेस एज्युकेशन होतं की आम्ही नुसतं एक सोल्युशन शोधत नाहीये तर त्याच्या भोवतीच्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो आहे आणि ते पाहत असताना आम्हाला इतर बऱ्याच गोष्टीच सॉरी ठीक आहे इतर बऱ्याच गोष्टींच निर्णय घेताना गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्याच्यामध्ये नुसतं आम्ही एक सोल्युशन आहे तेच योग्य आहे असं नाही कारण मॅनेजमेंटमध्ये मुख्य गोष्ट अशी असते की एक उत्तर नसतं 10 उत्तर असू शकतात एका परिस्थितीमध्ये आणि त्या 10 उत्तराचे 10 इम्प्लिकेशन असतात मग त्याच्यामध्ये चॉईस असतं म्हणजे मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग मध्ये काय की तुम्ही निवडता आणि निवड अशा तऱ्हेने करता की त्याचं सर्व भान ठेवून की त्याचे परिणाम काय होणार आहेत चांगले वाईट सगळे परिणाम ध्यानात घेऊन मग तुम्ही निवड करता त्यामुळे एक तऱ्हेचं जास्त ब्रॉड अंडरस्टँडिंग निर्माण होतं त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये मी लॉजिकल शिकलो ज्याच्यामध्ये मी जास्त ब्रॉड विचार करायला शिकलो आणि त्याच्यानंतर मी म्हणतो मी 5-10 वर्ष ट्रायबल युनिव्हर्सिटी मध्ये काम केलं शिकलो असं मी म्हणतो मला वाटतं ते फार महत्वाचं होतं कारण हे जे पहिल्या 2 संस्थांमधलं जे काही शिक्षण होतं माझं त्याचा जीवनाशी संदर्भ जोडायला मला ते नंतरचं शिक्षण उपयोगी पडलं आणि त्यामुळे जे मी आदिवासींकडून शिकलो कारण बरंचसं काम माझं आदिवासी भागामध्ये झालं गुजरातच्या महाराष्ट्राच्या तर मला असं लक्षात आलं की आदिवासी भागामध्ये मी आदिवासींकडून जे काही शिकलो ते कदाचित फार वेगळ्या तऱ्हेचं शिक्षण होतं जे मला आय आय टी मध्ये मिळालं नाही आणि जे मला आय आय एम मध्ये पण मिळालं नाही त्यामुळे मी असं माझा शिक्षणाचाच तो प्रवास मानतोय पहिली एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दुसरं एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर एक पीपल्स युनिव्हर्सिटी हे माझे शिक्षणाचे 3 टप्पे आहेत असं मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणालात तसं एका बाजूला लॉजिक आणि प्रिसिजन दुसऱ्या बाजूला हे टोटॅलिटेरियन किंवा होलिस्टिक अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टींचं आणि तिसऱ्या बाजूला हा एक वेगळा अनुभव आदिवासी कम्युनिटीज मध्ये घेतलेला जीवनाचा अनुभव तर हे तिन्ही तुमच्या गाठीशी आहे आणि त्यामुळे हे फार वेगळा होतो हा प्रवास पण मला आठवतंय की हे ज्या काळामध्ये झालं असेल त्याचं इम्प्रेशन जे काही आमच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये असं अजूनही आहे आणि ते की अशा तऱ्हेचं शिक्षण घेतलेल्या मंडळींपैकी फार कमी नावं म्हणजे आता तुम्ही अनिल सद्गोपालन यांचं नाव घेतलं किंवा अरुण देशपांडे परंतु अशी खूप नावं नसतात आणि त्यामुळे तुम्हाला असं ऐकावं लागलं का की हे काय वेगळंच काहीतरी केलंय किंवा हे कुठलं काम अशा पद्धतीचं त्यावेळेला होतं का वातावरण का तुम्ही जे करत होतात इट वॉज व्हेरी वेल ऍक्सेप्टेड इन द सोसायटी इन द फॅमिली कसं ते कसं राहिलं पठडीतलं नव्हतं नक्की पण काहीतरी हा कोणतरी विचित्र वागणारा माणूस आहे वेडा माणूस आहे असं पाहत नव्हते लोक त्यांना वाटलं ठीक आहे बाबा त्यांनी तो निवड केलेली आहे त्याला करून आणि घरून तर तसं मी म्हणू शकेन की मला काही कुठलं बंधन नव्हतं म्हणजे मी काय करावं कुठल्या तऱ्हेचं काम निवडावं असं काही माझ्यावर कोणी कधी प्रेशराइज करायचा प्रयत्न केला नाही ती चांगली गोष्ट आहे फॅमिलीच्या बाबतीत म्हणू शकतो कदाचित मध्यम वर्गातून आल्यामुळे असं काही फार मोठे अवास्तव एक्सपेक्टेशन ही ठेवलेले नव्हते कारण मी पाहिलं होतं आय एम मध्ये असताना साधारण मनीषा लोकांचे असे की आम्ही 4-5 वर्षात सीईओ होऊ म्हणजे तशा तऱ्हेचे काही टार्गेटचे प्रेशर्स मीही कधी पाळली नाही तर माझ्यावर कधी कोणी लागली नाही ओके आता 40 वर्ष जी काही इंटरनेटवरून माहिती मिळते त्याच्यामध्ये 40 वर्ष तुम्ही या फील्ड मध्ये आहात असं कदाचित तुमची सुरुवात त्याहूनही आधी झालेली असू शकते आता हा एक मोठा स्पॅन आहे आणि जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली त्या फील्डमध्ये बायफ बरोबर तुमची जी सुरुवात झाली त्यावेळेला तुम्हाला काय पद्धतीची परिस्थिती आजूबाजूला दिसत होती कुठली चॅलेंजेस होती आता बायफचं काम जे आम्ही ऐकून आहोत किंवा
जे पाहिलेलं आहे ते आता उदाहरणार्थ ते पशुपालनाबद्दलचं आहे, ते वॉटरशेड डेव्हलपमेंट बद्दलचं आहे, ते हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट बद्दलचं आहे. तर या तऱ्हेच्या कामांची गरज कशी आयडेंटिफाय केली गेली होती किंवा तो ते कसं झालं, तो प्रवास कसा झाला? बायफच्या आधीचे जे कार्यक्रम चालू होते त्यावेळेला, म्हणजे मी जॉईन झालो त्यावेळेला, पण बायफ 67 साली स्थापन झाली, त्यामुळे जवळजवळ 10-12 वर्ष ऑलरेडी प्रोग्राम चालू होते. पण त्या ते जास्त लाईफस्टाईल डेव्हलपमेंट होते, गोपैदाशीतून शेतकऱ्यासाठी एक उत्तम उत्पन्नाचं साधन उभं करणं हे त्याचा गाभा होता. पण सर्वच ठिकाणी हे लागू पडत नाही हे लक्षात यायला लागलं होतं. म्हणजे ज्याच्याकडे बहुतेक शेतकऱ्यांकडे गायी असतात, त्या गायी कदाचित जास्त उपजाऊ नसतात, त्या उपजाऊ करण्यासाठी आपण जे या कार्यक्रमातून परिणाम घडवू शकतो, पण ज्याच्याकडे गायीच नसतील त्याला काय. आणि हे आम्हाला असं लक्षात आलं की काही भाग असे आहेत की जिथे हा कार्यक्रम संयुक्तिक नाहीच आहे, आणि ते प्रकर्षाने लक्षात आलं आदिवासी भागात. म्हणजे आम्ही ऍक्सिडेंटली आदिवासी भागामध्ये काम करायला सुरुवात केली होती दक्षिण गुजरातमध्ये, आणि त्यावेळेला लक्षात आलं की 6-6 महिने तिथे आदिवासी मायग्रेट होत आहेत का, तर जगायला जाणं, म्हणजे ठाणे जिल्ह्यात त्याला जगायला जाणं म्हणतात, तो शब्दप्रयोग नाहीये, पण परिस्थितीच की पावसाळ्यामध्ये जे काही थोडस तुटपुंज धान्य भात निर्माण झालं असेल, शेतामध्ये जे काही पैदा झालं असेल, ते त्यांना वर्षभर पुरण्यासारखं नव्हतं. एवढंच नाही, जो कर्ज घेतलं असलं तर त्यातलं परत फेडीमध्ये जायचं, आणि त्यानंतर 5-6 महिन्याचा काळ केवळ जिवंत राहावं याच्यासाठी बाहेर जायचं तिथून आणि काहीतरी मोलमजुरी करायची, झाडाखाली झोपायचं, अशा पद्धतीने जीवनक्रम चालू असत होता तो वर्षभराचा. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना, म्हणजे आदिवासी म्हणतात जंगलचा राजा, ते जंगलचा राजा कुठलं तर देशोधडीला लागलेला आहे अशी परिस्थिती. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना काही वेगळा मार्ग निघू शकतो का, हे आम्ही आमच्या पुढचं हे घेतलं, गणित घेतलं सोडवायला. याला उत्तर काय, कारण गाय हे त्याच्यावरच उत्तर नव्हतं, ते स्वतःला सांभाळू शकत नाहीत, ते गाई कशी सांभाळा, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळंच काहीतरी करायची गरज होती. आणि मग त्यात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत गेल्यात. आम्ही, मी आणि बायफचे संस्थापक जे मणिभाई देसाई, आम्ही जवळजवळ 6-7 महिने नुसतं लोकांबरोबर बोलत होतो वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन, आणि त्याच्यामध्ये एक लक्षात असं आलं की त्या लोकांकडे स्वतः जे काय आहे त्या शिदोरीवरच पुढचा मार्ग आचरला पाहिजे. ती शिदोरी काय आहे, तर त्यांच्याकडे एक तर प्रचंड तितिक्षा आहे, ते एवढे हार्ड वर्कर्स आहेत की ते अत्यंत कठीण परिस्थितीशी झुंजत स्वतःला जिवंत ठेवत आहेत, आणि श्रम करणं याच्यासाठी त्यांना काही अडचण नाही, श्रम असले तरी सुद्धा ते करायला तयार आहेत. पण दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे काय माळरानाची जमीन आहे, थोडीशी वर्कर्स जमीन आहे, त्याच्यावर फार काही उत्पादन आधी निघत नव्हतं, पण ती जमीन आहे नाही म्हणजे, त्यामुळे तो एक रिसोर्स आहे. दुसरं, त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे पारंपरिक, त्याचा त्यांना आत्ता उपयोग करता येत नव्हता, कारण ते 6-6 महिने बाहेर जात होते. तर ते त्यांचं जे पारंपरिक ज्ञान आहे आणि त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे त्या सर्व त्यांच्या जीवन प्रवासामध्ये, की काय होत आहे, ते जातायत मजुरी करतायत, कुठे करतायत, तर आंब्याच्या बागेत मजुरी करतायत, चिकूच्या बागेत मजुरी करतायत. त्यांना असं लक्षात आलं की ज्याच्याकडे आंब्याची बाग आहे तो मालदार माणूस आहे, त्याला काहीतरी त्याच्यापासून वर्षभर निदान पोटभरीचं खाणं मिळतंय, त्याचं चरितार्थ चांगला तो चालू शकतोय. आमच्याकडे करता येईल का, आमच्याकडे नाही करता येणार, कारण माळरानावर कसं उभारणार, बगीचा कसा उभारणार, झाडं लावली तर ती टिकणार कशी, म्हणजे पाणी नाही, ते काय करतं, असे प्रश्न बरेच होते. पण त्यांनी पाहिलं होतं, म्हणजे त्यांचे ऑब्झर्वेशन, त्यांचं पारंपरिक ज्ञान, त्यांच्याकडे असलेला रिसोर्स आणि त्यांचे काम करण्याची जिद्द आणि कपॅसिटी, ही त्यांची शिदोरी आहे. त्या शिदोरीचा वापर कसा करता येईल आणि मार्ग काढता येईल का, असा विचार करता करता आम्ही मग या निष्कर्षाला आलो की त्यांच्या या पड जमिनीचा उपयोग करून जर काही एक उत्पन्नाचं साधन उभं करता आलं त्यांच्या मेहनतीनंच, तर त्यांच्या पुढच्या आयुष्याची काळजी घेतली जाईल. आणि म्हणून त्यांच्या मेहनतीनी करण्यासारखी गोष्ट काय, त्याला दुसरं काही येत नाही, त्याला झाड लावता येतं, झाडाचं संगोपन करता येतं, झाडावर आधारित कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या मेहनतीतून जो उभा केला, तर त्यांच्या स्वतःसाठी एक मॅनेजेबल असं सोल्युशन त्यांच्या हातात दिल्यासारखं होतं. आणि ते आम्ही करायला गेलो आणि ती चावी फिट बसली त्या कुलूपावर. ते जे त्यांचं परिस्थितीला लागलेलं कुलूप होतं ते ताडकन उघडलं गेलं आणि लोकांना ते भावलं खूप,
पण त्यांच्या आयुष्याशी त्यांच्या जीवनाशी संबंधित त्यांच्या अनुभवाशी ते आदिवासी म्हणजे जंगलात राहणारा माणूस ट्रॅडिशनली, त्यामुळे त्याला झाडांबद्दल प्रेम, झाडांबद्दल आत्मीयता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र गुंफून आम्हाला एक असा कार्यक्रमाची कल्पना करता आली आणि त्यांच्या बरोबर राबवता आली की त्यांच्या पड जमिनीवर त्यांना झाडं लावायची, पण त्यांची त्यांच्या चॉईसची झाडं असतील आणि काही आम्ही सजेस्ट केली असते इतर माहितीतून ज्ञानातून, आणि त्याप्रमाणे मग एक वाडी ही कल्पना उभी राहिली जी तू पाहिलेली अस की हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री आणि अग्रिकल्चर याचं कॉम्बिनेशन आहे ते, आणि ते शेतकऱ्यांनी केल्यानंतर मग त्यांना त्याच्यामधून वर्षभर उत्पन्न काहीतरी मिळू शकेल अशा तऱ्हेचं काम उभं राहिलं. त्यांना काजू लावलाय तर मार्च मध्ये काजू मिळतोय, आंबा लावलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये आंबा मिळतोय, जी काही शेतीची खरीप मध्ये पिक आहेत ती त्यांना पहिल्या सीझन मध्ये मिळत आहेत, मग थोडं भाजीपाला वगैरे सुरू केलं ते त्यांना हिवाळ्यात, वर्षभर काहीतरी मिळायला लागलं आणि त्यामुळे तो माणूस स्थिरस्थावर झाला, बाहेर जायची गरज त्याला राहिली नाही, आणि या गोष्टी त्याला उपयोगासाठी स्वतःच्या वापरासाठी सुद्धा होत्या महत्वाच्या, त्याचबरोबर त्यातल्या काही त्याला विकताही येत होत्या, काजू विकता येत, आंबे विकता येत, त्याला नगद पैशांची गरज होती तीही बाबत होती, त्यामुळे अशा तऱ्हेचं एक समर्पक सोल्युशन त्यांच्या स्वतःच्या मेहनतीतून क्रिएट करता येणं हा एक महत्वाचा पाऊल होत त्यांचं पुनर्स्थापन करण्याच्या दृष्टीने. हे फारच महत्वाचं आहे आणि मला असं आठवतंय की हा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठीच तुम्ही आम्हाला सुद्धा असं सुचवलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष त्या भागामध्ये जाऊन ते बघा, त्याचा अनुभव घ्या, आणि त्याच्याने आम्हाला सुद्धा ते किती आमच्या ह्याच्यात भर पडली ते सांगणं शब्दात अवघड आहे की ते सगळं शिकणं किती महत्वाचं होतं प्रत्यक्ष सातपुड्यामध्ये जाऊन गुजरात हे महाराष्ट्रात हे सगळं बघणं की ही मंडळी कशी राहतात, काय करतात, त्यांना आपल्या प्रोग्रॅमनी काय पद्धतीचे तिथे बदल झाला आहे, मदत झाली आहे सगळंच. आता तुम्ही मगाशी जे शब्द वापरलात ते की ट्रायबल युनिव्हर्सिटीत मी शिकलो असं म्हणून आणि ते खूप वेगळ्या पद्धतीचं होतं असं, तुम्हाला त्याचे काही उदाहरणं अशी सांगता येतील का किंवा काही अनुभव की जे तुम्हाला फार वेगळं वाटलं होतं अशा पद्धतीचं? हो नक्कीच, खूप आहेत अनुभव आणि त्याच्यामध्ये काही आहेत ते असे तांत्रिक टाईपचे सुद्धा अनुभव आहेत, काही आहेत ते व्हॅल्यूज मूल्यांशी संबंधित आहेत, मला वाटतं या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ द्यायचं ना तर जे पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहे त्याचा एवढा प्रचंड रेलेव्हन्स आहे जगण्याशी आणि आपल्याला सुद्धा, नुसतं त्यांनी त्यांना त्यांच्या परिस्थितीत आहेच पण आज आपल्याला सुद्धा गरज आहे अशा तऱ्हेचं त्यांच्याकडे ज्ञान आहे. उदाहरण देतो की त्यांच्याकडे जे वैद्यू आहेत त्यांना वनस्पतींची औषधी वनस्पतींची एवढी प्रचंड माहिती आहे की ते आता मी एकदा कुठेतरी मी आणि एक असा वैद्यू आम्ही अडकलो होतो एका नाल्याला, खूप पूर आला आणि आम्ही पलीकडे होतो आणि तिथे अडकलो, जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत तिथून निघणं शक्य नव्हतं, मी ते असे गप्पा मारत होतो, त्याला म्हटलं की तुला काय काय वनस्पतीची औषधी वनस्पतीची माहिती आहे, तुम्हाला औषधी वनस्पती खूप आहेत, सर्वच वनस्पती औषधी आहेत, आता हे पर्स्पेक्टिव्हच वेगळं आहे. तो म्हणाला की बघा हे हे झाड याच्यासाठी वापरतात, त्याची साल याच्यासाठी वापरतात, त्याचं मूळ याच्यासाठी वापरतात, असं त्यांनी जिथे उभे होतो तिथून एक पाऊलही न उचलता नुसतं चौफेर मला पॉइंट आउट करत करत जवळजवळ 50 वनस्पती दाखवल्या की ही याच्यासाठी वापरायची याच्यासाठी वापरायची. म्हणजे हे जे ज्ञान आहे ना हे ज्ञान, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोललो त्यांना 300-400 वनस्पती जेमते मागच्या कोर्समध्ये सांगितलं जातात, पाहत नाहीच ते, पाहिलेलं कदाचित त्याहून, आणि यांना तर तिथे त्यांनी उभ्या उभ्या नुसते एका ठिकाणी 50 मला दाखवल्या, त्यांचं ज्ञान तेवढंच सखोल आहे ते वापर. आणि नुसतं ज्ञान हे पुस्तकी ज्ञान नाही ना, ते ओळखायची कशी वनस्पती आणि वापरायची कशी हे दोन्ही माहिती आहे. जेव्हा ज्ञान असतं तेव्हा आमच्याकडे रिपोर्ट चांगले होतात, ते पुस्तकाचं त्या वनस्पतीचं नाव माहिती असतं, बॉटनिकल नेम माहिती असतं, ते चांगला रिपोर्ट असतो फाईलमध्ये, पण ती जाऊन ओळखता येत नाही संग्रहामध्ये. त्यामुळे हे हे एक उदाहरण आहे ज्ञान. किंवा नंदुरबार म्हणे तू गेलेली आहे तिथे, जो तिथे काही जे लोक आहेत जाणकार, तर ते एका ठिकाणी असलेला छोटासा नाल्याचा ओहळ, पाण्याचा ओहळ वळवत 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 3-4 किलोमीटरच्या नंतर त्यांचं छोटस कुठेतरी खाचर आहे तिथपर्यंत येतात वळवून पाणी, ते असे पाहिलं असेल आणि ते अशा तऱ्हेने वळवतात की कुठेही ते इरोडिंग व्हेलॉसिटी येत नाही, त्याला अत्यंत माइल्डली ते पाणी जात असतं
जराशी जमिनीचं सॉइल इरोजन न करता आणि ते बरोबर त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवतात आणि ते शेत दिसतही नसतं जिथे पाणी असतं तिथे, तरी त्यांना बरोबर त्या पाण्याला दिशा देत शेतापर्यंत घेऊन जाऊ शकतात. हे जे ज्ञान आहे ना, म्हणजे हे ही सर्व ज्ञान आहे, ही प्रॅक्टिकल ज्ञान आहे आणि ती त्यांना त्यांच्या गरजेमधून ते निर्माण झाले असतील, अक्युम्युलेट झाले असतील, त्यांनी शोधून काढले असतील. पण ही फार महत्वाचं आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की अशा कठीण परिस्थितीमध्ये राहून सुद्धा त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान असतं, काही हपापलेले नसतात की हे नाहीये मला हे कसं मिळवू. ते जे समाधानी वृत्ती आहे, ज्याला ते समाधान म्हणत नसते, ते फार सुंदर त्यांच्यामध्ये ते आम्ही गुजरातमध्ये होतो ना, ते म्हणायचे दुःखी माणूस आणि सुखी माणूस. हा दुःखी माणूस म्हणजे काय, ज्याला कदाचित 100 दिवस उपास पडत असेल वर्षातून, खायला पण नाही पुरेसं, तो दुःखी. सुखी म्हणजे सुख असतो, म्हणजे हे सगळं आहे त्याच्याकडे. पण आणखीन तिसरी कॅटेगरी खानदानी. दुःखी पण आहे एक कॅटेगरी, सुखी आहे एक कॅटेगरी, एक कॅटेगरी खानदानी. त्या खानदानीमध्ये तो दुसऱ्या मदत करत असतो, पलीकडे जाऊ स्वतःच्या असलेल्या गोष्टी. हे जे एक मूल्य आहेत ना, की अशा तऱ्हेचं काहीतरी वेगळं करणं. आता हे सार्वत्रिक आहे, आदिवासी समाजामध्ये सार्वत्रिक आहे. ते बहादूर सोनावणे फार चांगलं सांगतात की आदिवासी भागामध्ये सोशल सिक्युरिटी काही नव्हती ना, गावातल्या म्हाताऱ्याची काळजी त्याच तरुण लोकांनी घ्यायची आहे. आदिवासी भागामध्ये रेप ही परिस्थिती कधी होत नाही. इतर आदिवासी भागामध्ये महिलांचे हत्या कधी होत नाही, म्हणजे यांची इन्फंट होत नाही. हे सगळे आमच्या नॉन आदिवासी संस्कृतीचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक फार वेगळी मॅच्युअर रिलेशनशिप असं समाजामध्ये आपापसात असते आणि एक राहण्याची जी कला असते. एक दुसरं मला ते प्रदीप प्रभू सांगत होते, फार इंटरेस्टिंग आहे गोष्ट, म्हणजे कदाचित पटेल न पटेल तरी सुद्धा एका भागामध्ये, हे ठाणे जिल्ह्यामधलं आहे पालघर तालुक्यात, कोणीतरी कोणातरी खून केला गावामध्ये वैमनस्यातून. ते पोलिसांना तो माणूस कोण आहे ते लक्ष झालं, सापडला, पकडला, पण त्याच्या विरुद्ध काहीच पुरावा नाही. मग सगळं गाव एकत्र आलं, त्यांना माहिती होतं यांनी मारलं याला. सगळं एकत्र आलं आणि पोलिसांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की या माणसाने मारलं, आम्ही सगळे पोलिसांनी पकडलं त्याला. 2-3 वर्ष तो होता जेलमध्ये, ते कदाचित केस चालली असेल किंवा जन्मठेप झाली असं काही असेल, तो जेलमध्ये होता. तर 3-1 वर्षानंतर गावांनी असा विचार केला की आता त्याला शिक्षा पुरेशी झाली आहे. असं त्यांनी जन्मभर सडत राहायची गरज नाही, तिथे त्यांना पुरेशी शिक्षा झालेली आहे. इन द इंटरेस्ट ऑफ हार्मनी इन सोसायटी त्याला आता सोडलं पाहिजे. त्यालाही कळलं असेल की आपण चूक केली. सगळं गाव पोलिसांकडे गेलं, आम्ही असा निर्णय घेतलाय की आता त्याला सोडलं पाहिजे. त्याला सोडवून आणलं तरी, म्हणजे हे आता हो की नाही, पटेल की नाही, या गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्या कायद्याची चौकट विचार वेगळे असतात, पण त्यांचं जे थिंकिंग आहे ना, ते शेवटी हार्मनी इज द पर्पज. करेक्ट. आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे ते निर्णय घेतले जावेत वेळोवेळी. कस्टमरी लॉ ते पाळला जातो. त्यामुळे हे जे सगळं व्हॅल्यू सिस्टीम्स आहेत, सोशल व्हॅल्यूज आहेत, हे जे हार्मनीच्या दृष्टीने एक मॅच्युअर सोसायटी म्हणून फंक्शनिंग आहे, हे त्यांच्या पारंपरिक ज्ञानाबरोबर या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी ट्रायबल युनिव्हर्सिटी म्हणतो ना, ते हे सगळं, या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या मला हळूहळू. थोड्या कदाचित पूर्ण नाही, पण काहीतरी झलक मिळाली की हे आपल्यापेक्षा वेगळं आहे काहीतरी. आणि मला ते अजूनही विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्याला. कारण आपण पाहतो आहे की आपण ज्या पद्धतीने जीवन पद्धती आपली आहे बिगर आदिवासींची, त्याच्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग ते सस्टेनेबिलिटीचे असतील, ते एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचे असतील, ते सोशल डिग्रेडेशनचे असतील, तर हे सगळ्या प्रश्नांना आम्हाला कुठेतरी हे उत्तर म्हणून नाही पाहिलं, त्याच्याकडे तरी एक हिंट की आम्हाला याच्यामधून उत्तर शोधता येईल. आणि हे नुसतं भारतात नाहीये ना, जगभर इंडिजिनस पीपल्स, इंडिजिनस कम्युनिटी, यांचे जे व्हॅल्यूज आणि यांचे जे थिंकिंग आहे. आपण अमेरिकेमध्ये ते वाचलेलं आहे की तो चीफ सिएटलचं जे पत्र त्यांच्या जमिनी यांनी अमेरिकेतून घेतल्या, त्यावेळेला त्यांनी जे पत्र लिहिलं आहे ते मौलिक विचार आहेत. ते आज फार लागू आहेत. त्यामुळे जे निसर्गाबरोबर वाढलेल्या मानवजातीचे जे आहेत, म्हणजे ट्राईब्स,
त्यांनी कदाचित हजारो वर्षांच्या निसर्गाबरोबरच्या सान्निध्यातून काहीतरी एक वेगळी मॅच्युरिटी आणि जीवन पद्धती डेव्हलप केली होती, ती आपण विसरून चालणार नाही, ती समजली पाहिजे. आपण 200-300 वर्षामध्ये फार वाटोळ करून टाकतोय, त्यामुळे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, तर आम्हाला काहीतरी एक शाश्वत मार्ग पुढचे शोधता येतील असं हे युनिव्हर्सिटीपासून मिळालेलं शिक्षण. हो नाही अगदी, आणि मला असं वाटतं की जरी तुम्ही जगभरात आहेत असं म्हटलं आणि ते खरंही आहे, पण तरी ते फार झपाट्याने बदलतंय, भारतामध्ये पण बदलतंय, पण तरी भारतामध्ये आज आपल्याला ह्या तऱ्हेची पर्यायी एक खऱ्या अर्थाने जीवनशैली बघण्यासाठी निदान उपलब्ध आहे आणि त्याचं ते जवळून बघता येतं आहे अजूनही, ही मला फार मोठी गोष्ट वाटते आणि त्याचा एक काहीतरी ठसा आपल्यावरती उमटल्याविना राहत नाही जेव्हा आपण तिकडे जातो, म्हणजे तिथे जाऊन आलेलं कोणीही तसंच्या तसं राहत नाही, त्याच्यात काही एक छोटा बदल नक्की होतो हे मी सुद्धा अनुभवाने सांगू शकेन आणि त्याच्या मागे तुम्हीच होतात, तुम्हीच आम्हाला हे तिथे जाण्यासाठी प्रेरणा पण दिली होती. तर म्हणजे मला आठवतंय आणि राजश्री याचा नेहमी उल्लेख करते की आदिवासी मुलांमध्ये सुद्धा अजूनही हे बघायला मिळतं की त्यांनी चित्र काढलं होतं आणि ते फार चांगलं चित्र होतं आणि त्यामुळे असं वाटलं की ज्यांनी कुणी हे काढलंय त्याचं काही कौतुक करावं असं म्हणून, आणि विचारलं की हे कुणी काढलंय तर कुणीच सांगितलं नाही काय, आणि मग नंतर मुलांनी हे सांगितलं की ते आम्ही सगळ्यांनी काढलंय चित्र. सो एक कोणी असं नव्हतं त्याच्यामध्ये की जो असं म्हणाला हो हे मी काढलंय असं. आणि हा इथल्या मुलांमध्ये आणि शहरी मुलांमध्ये आणि तिथे हा फरक अगदी नेहमी आमच्या सुद्धा अनुभवाला येत राहिला की इथे ज्या तऱ्हेने मुलं वोकल असतात, प्रश्न विचारण्यासाठी हात वर करतात, मी करतात, तर यातलं काही आम्हाला त्या शाळांमध्ये बघायला मिळालं नाही. पण त्याचे फार वेगळे पैलू आम्हाला तिथे बघायला मिळाले की ज्याचा आता तुम्ही उल्लेख केलात की त्यांना प्रत्यक्ष अनुभव असणं ही एक आता लक्झरी झाली आहे, आणि मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये ही अधिकाधिक लक्झरी होत चालली आहे की तुम्हाला प्रत्यक्ष दगड धोंडे झाड ओढे नद्या यांच्याशी तुमचा थेट काही एक परिचय असणं असं. म्हणजे मला आठवतं एकदा पाऊस पडत होता खूप आणि मी मुलांना घेऊन एका ओढ्यावरती गेले होते आणि पाऊस पडायला लागला तर माझ्याकडे माझी छत्री होती, ती मी छत्री काढून मी उघडली आणि माझ्या लक्षात आलं त्याच क्षणी की उरलेल्या कुणाही कडे इथे छत्र्या नाही आहेत मुलांच्याकडे. तर आता मी विचारच करत होते की एकतर माझी तरी छत्री बंद करते किंवा कुठेतरी आडोसा दिसतोय का असं. तोवर मुलं झाडांमध्ये पळाली, मला वाटलं ती तिथे आडोशाला थांबली आहेत असं म्हणून, पण ती थोड्याच वेळात बाहेर आली, त्यांनी सागाच्या पानांची छत्री बनवली होती आणि त्याला एक काठी लावली त्यांनी आणि प्रत्येकाकडे मग स्वतःची छत्री होती आणि मला असं इतकं ते वेगळं वाटलं दृश्य की माझ्या एकटीची छत्री ती काळी इथे जी शहरातली असते तशी होती आणि यांच्या प्रत्येकाकडे हिरवी छत्री होती आणि त्याच्यातून बिलकुल पाणी आतमध्ये येत नव्हतं, त्यांनी त्याच्या आपण द्रोण पत्रावळी कसं करतो तसं करून त्यांनी त्याची एक 5-10 मिनिटात त्याची त्यांनी छत्री बनवली होती. तर असा अनुभव घेतलेली माणसं खरंच म्हणजे मला असं वाटतं की त्यापासून तुम्ही कोरडे राहू नाही शकत आणि तो फार एनरिचिंग एक्सपिरियन्स आमच्यासाठी सुद्धा होता. हॅलो, मला वाटतं हँग झालाय कॅमेरा. आपण वाट बघूयात 1-2 सेकंद. हा तुम्हाला परत बहुतेक लॉग इन का झालाय कॅमेरा आता परत सुरू. हा हा ओके हा ठीक हा हो तुमचा माईक बंद आहे स्पीकर. तूच सांगितलेली गोष्ट मला आठवली मृणाल की तू तिथे आदिवासी पाड्यावर एका
वेस्ट या विषयाबद्दल बोलायला गेलो बोलत होतो. तुला लक्षात आलं की त्या लोकांना वेस्ट ही संकल्पनाच कळत नाहीये. नाही ना, कारण वेस्ट नाहीच आहे ना कुठे, म्हणजे निसर्गातच वेस्ट नाहीये, आदिवासींच्या जीवनात कुठून असणार. कारण जे काही आहे ते चक्रकार आहे ना, सायकल सायक्लिकल आहे. एक झालेली गोष्ट त्याच्यात निर्माण झालेलं हे पुढे वापरलं जातं, त्याच्यानंतर पुढे वापरलं जातं, म्हणजे असं वेस्ट काहीच नाही पैदा होत, सर्व सायक्लिकल आहे. त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज आपण ज्या वेळेला फ्रुगल लिव्हिंगची गोष्ट करतो, ज्या वेळेला आपण वेस्टलेस इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीची गोष्ट करतो, या सगळ्या सस्टेनेबिलिटीची ज्यावेळेला गोष्ट करतो, त्यावेळेला मला वाटतं हे समजण्याची, सर्क्युलर इकॉनॉमीची आज गोष्ट करतोय आपण, तर या सगळ्या संकल्पनांच्या मागे झिरो वेस्ट किंवा मिनिमम वेस्ट हा एक भाग आहे. आणि मिनिमम वेस्ट कसं हे निसर्गाच्या जवळ गेलं की आपल्याला कळतो सगळं. त्या आदिवासींच्या जीवनशैलीमध्ये नॅचरली त्यांना वेस्ट ची संकल्पना कळली नसणार. तू ज्या वेळेला बोलायला गेलो, मला त्यांना आधी कचरा म्हणजे काय हे खूप सांगावं लागलं, नंतर मग आम्ही कचरा निर्मूलनाबद्दल बोलू शकलो. तोपर्यंत आधी कचरा काय हे समजावून घेण्यातच पुष्कळ वेळ गेला. हे फक्त ट्रायबल युनिव्हर्सिटीतून मिळणारं शिक्षण आहे. अगदी 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 हे खरंय. आणि हे लक्षात आलं की इथे येऊन काम करणं किंवा आता हे बायफचं काम ज्या पद्धतीचं होतं, तर याला अनेकांचे हात लागलेले असतात. त्याची गरजच आहे त्या पद्धतीचा तो प्रोग्राम तसं राबवणंही. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे एक्सपर्ट्स भेटत राहिले, त्यांच्या बरोबर खूप काही चांगली वेव्हलेंथ पण जुळली. आणि मला इथे आवर्जून हे नमूद करायचंय की अशा तऱ्हेने माणसांची गाठ घालून देणे हे पण मी तुमच्याकडून खूप चांगलं शिकले आहे. म्हणजे असं की तुम्ही ओळख करून दिल्यामुळे आज जे काही माझे वेगळ्या पद्धतीचे मित्रमैत्रिणी ह्या कामांमध्ये तयार झाले ते अजून आम्ही एकत्र आहोत. मला इथे सांगायला आवडेल ज्योतीचं नाव, ज्योती पाटील. त्यावेळेला आपण असं काम केलं होतं की पहिल्यांदाच आपण एक फिश लॅडर करून बघितली होती महाराष्ट्र गुजरात बॉर्डर वरती. आणि ज्योती ही फिल्म मेकर मुलगी आहे आणि तिने त्याच्यावरती फिल्म करायचं ठरवलं होतं. आणि आम्ही दोघी जणी त्यावेळेला एकत्र ते तिथे बघायला गेलो. तिने त्याच्यावरती एक फार सुंदर फिल्म पण केली होती, मी मासा बोलतोय अशा नावाची. ती अजून आहे. आणि त्यानंतर आम्ही एकमेकींबरोबर काही ना काहीतरी काम करतच राहिलो. अशा पद्धतीने माझ्याशी खात्री आहे की रोज तुमच्याकडे कितीतरी असे येऊन बसत असतील यंगस्टर्स किंवा पुढ काम करत आलेली मंडळी, आणि त्यांना अशा तऱ्हेने हेरून एकमेकांच्या सोबत त्यांची गाठभेट घालून देऊन त्यांना योग्य त्या पद्धतीच्या कामांकडे वळवणं, मला असं वाटतं हे मी तुमच्याकडून खूप शिकली आहे. तर तुम्ही हे कसं म्हणजे कसं मॅनेज करता तर आज सांगा ना आम्हाला की हे. नाही नाही एवढं काय तू ते फार मोठं मला क्रेडिट द्यायची गरज नाही. कारण पहिली गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे मला जोडता येतो स्वतःला तरुण तरुणांशी. म्हणजे मी काही तरुणच आहे म्हणा अजूनही असं मी मानतो. पूर्ण अगदी काही म्हणजे तरी सुद्धा तरुण मुलांशी फार चांगलं जोडता येतो या अप्रोच मुळे. आणि दुसरी गोष्ट मी अशी पाहिलेली आहे की मला त्यांच्याकडून खूप शिकता येतं. म्हणजे आजही म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तांत्रिक दृष्टीने पाहिलं तर हे आयटी वगैरे फार मला झेपणार नाहीये, पण ते बऱ्याच गोष्टी मी शिकलो आहे ह्या ज्यांना याच्याबद्दल ज्ञान आहे त्यांच्याकडून, किंवा आम्ही इकॉलॉजी बद्दल शिकलो ते तुमच्यासारख्या लोकांकडून. त्यामुळे अगेन परत तो स्वार्थ आहे ना, आणि फार सेल्फिश माणूस आहे, त्यामुळे मला शिकायला खूप मिळतो आणि हा एक भाग आहे. पण याच्यात दुसरं असं आहे ना की मला असं दिसतं की त्या माणसाला वेगवेगळ्या लोकांना असं करून जरला काहीतरी स्वतःचं ज्ञान असतं आणि खूप जिद्द असते करायची, काहीतरी खूप इच्छा असते आणि त्यांना तो वाव मिळणं हे फार गरजेचं असतं त्या काळामध्ये. आणि त्याला त्यामुळे थोडी जर वाव आणि दिशा त्याला देता आली, एक फुटहोल्ड देता आला ना फुटहोल्ड, त्याच्यामध्ये फार चांगलं काम ते स्वतः उभं करू शकतात स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीच्या आधारावर. ते पुढे माझा काही रोल नसतो पण त्या माणसाचं फार महत्व. आमच्याकडे एक जण होते, माझ्याकडे एक जण भेटायला आले होते कोल्हापूरमध्ये, त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं, फार इंटरेस्टिंग काम केलं होतं ऑर्गॅनिक फार्मिंगवर. त्याला मी म्हटलं तू जा आता आज जॉईन हो आणि जा जवाहरला, म्हणून त्या जवाहरला पाठवलं. संजय पाटील तुला माहिती, संजय पाटील काय काय अॅग्रोफॉरेस्ट्री थोडं कमाल काम केलंय त्यांनी, त्यामुळे अॅग्रो बायोडायव्हर्सिटी. तर अशा तऱ्हेच मला वाटतं की आणि पर्टिक्युलरली तरुण वर्गामध्ये
ही खूप कपॅसिटी आहे. एक तर त्यांना आज बऱ्याच गोष्टींचं भान आहे जे आमच्या पिढीला त्या वयामध्ये नव्हतं एवढं. आणि कदाचित असंही असेल की हे असेल नसेल माहित नाही मला, पण की थोडे रोटी कपडा मक्कांचे प्रेशर्स कमी असतात आणि त्यामुळे त्या माणसाला मग स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आणि कॉन्ट्रीब्युट करायचं. बरेच फेलोशिप वर लोक आमच्याकडे आहेत बाहेरमध्ये. ते स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा एक युथ फॉर इंडिया म्हणून फेलोशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे, त्याच्यामधून लोक आमच्याकडे येतात. तर त्यांच्याबरोबर सुद्धा बोलताना मला नेहमी खूप कदाचित मला ते खूप बरं वाटतं की मी तरुण वर्गाकडून खूप शिकतोय, त्यांचे प्रेरणा मी घेतोय. आणि मणिभाई काय म्हणायचं ना की जेव्हा आम्ही जातो गावामध्ये आणि गावातल्या माणसाशी बोलतो किंवा असं तरुण मुलामुलींशी बोलतो तर ते आमचं बॅटरी चार्जिंग आहे. आमची पण बॅटरी रनडाऊन होते ना, मग ती बॅटरी चार्ज करायला हे फार मोठं साधन असतं आणि ते होऊ शकतं. आणि मला वाटतं की नवीन पर्स्पेक्टिव्ह ही या आपलं सर्व निसर्गामधलं जे बदल आहे स्थित्यंतर आहेत ते कायम होत राहतात आणि ते जर कुठे थांबली ना तर ते मग ते मरण आहे. एक मला हे आठवत आहे की विश्व में परिवर्तनो का नाम केवल जिंदगी, रात की इन तड़पनों का नाम केवल जिंदगी, हो गया स्थिर जो उसे पाषाण कहना चाहिए, एक गतिमय जीव को इंसान कहना चाहिए. वाह, जिन विचारों को कभी आदत बदलने की नहीं उन विचारों को सदा शमशान कहना चाहिए. असं मी हिंदी से आमच्या पुस्तकात 10वी मध्ये आम्हाला एक कविता होती त्यामुळे अशा तऱ्हेचं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्या मला वाटतं तरुण वर्गामध्ये खूप आहेत ती एक तऱ्हेची उमेद आहे, जिद्द आहे. जसं मेहंदी रंग दुसऱ्याला रंगवताना आपल्यालाही रंग लागतो ना, उमेद आम्हालाही लागून जाते. त्यामुळे मला वाटतं हे नवीन पाहण्याचं क्रिएटिव्हली पाहण्याचं एक जास्त वेगळा दृष्टिकोन हे तरुण वर्गाला खूप चांगलं हाताळत येतं. कारण त्यांचं मोल्डेबल असतं, कदाचित जेवढं वय वाढतं ना तेवढं माणूस थोडं रिजिड होत जातो विचारांमध्ये, ते राहत नाही त्या वयामध्ये. आणि त्यामुळे वयस्कर माणसाला सुद्धा त्याचे विचार बदलायला भाग पाडू शकतो तरुण माणूस आणि ते महत्वाचं आहे. कारण तर ते असं चालू असतं, त्यामुळे माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त तरुण वर्गाशी मी संपर्क कसा माझा येईल आणि कामामध्ये. आणि म्हणजे त्या अर्थाने कसं म्हणू मी आता, हे तुम्हाला असं वाटेल की मी स्तुती वगैरे काही, पण तसं नसून एक कसं म्हणू एक एजलेस अशा पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन पण कायम अनुभवायला येतं की ज्याच्यामध्ये आपण असं फक्तच एका सिनियर वयानी सिनियर असं माणसाशी बोलतोय असं नसून आपल्याला इथे काहीतरी संभाषणाला छान जागा आहे आणि एकमेकांशी चांगलं बोलून नवीन काहीतरी करता येत आहे अशा तऱ्हेचा अनुभव माझ्यासारख्या अनेक जणांनी घेतला आहे, घेत राहतील इथून पुढेही. आणि तुम्ही आता जाता जाता एक फार छान कविता म्हटलीत आणि आज माझ्या फार मनात होतं की कविता ऐकायची आहे असं म्हणून, कारण कदाचित सगळ्यांना माहिती असेल नसेल पण तुम्ही स्वतः कविता करता, तर आज तुम्ही तुमची पण एखादी कविता म्हणावी तशी माझी फार इच्छा आहे. माझ्या कवितांना काही फार तेवढं राम नाहीये त्याच्यात, पण कविता खूप मी लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून बऱ्याच कानावर पडत गेल्या, त्यांनी एक तऱ्हेच घडण होत गेली आणि ती घडण फार चांगली झाली असं मला वाटतं. आणि मला वाटतं कविता म्हणून ती एका वेगळ्या सेन्सिटिव्ह पद्धतीने होते जे सर्वांनीच व्हायला पाहिजे. मला तुम्ही सर्व परफॉर्मिंग आर्ट्स वाले आहात त्यामुळे आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. ते नाटकाच्या स्वरूपात असेल, कवितेच्या स्वरूपात असेल, पेंटिंगच्या स्वरूपात असेल, बट इट इज अन एक्सप्रेशन ऑफ अ डिफरंट क्वालिटी विद इन यू ना. इट इज नॉट अ मंडेन इकॉनॉमिक कॅल्क्युलेटिव्ह टाईप ऑफ एक्सप्रेशन. त्यामुळे मला वाटतं की काही कविता तर आय थिंक मेनी ऑफ यू वुड हॅव रेड देम, पण ज्यांची माझ्यावर घडण झाली त्या मला महत्वाच्या वाटतात. उदाहरणार्थ काय शैली आहे, विधी शैली, त्याची टू एस स्कायलार्क म्हणून एक कविता आहे, फार सुंदर कविता. त्याच्यामध्ये त्यांनी एक असं म्हटलंय की वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पाइन फॉर व्हॉट इज नॉट.
our sincerest laughter is made of saddest thought. We look before and after and find for what is not. Our sincere laughter is made from saddest thought. Knowledge comes but wisdom lingers. एवढं एका वाक्यामध्ये त्यांनी एवढं मर्म सांगून गेलंय. नॉलेज कम्स बट विजडम लिंगर्स अँड आय लिंगर ऑन द शोर वगैरे. त्यामुळे अशा तऱ्हेच्या या ह्याच्यात खूप काही शिकायला मिळत. हिंदी तू मगाशी मी हिंदी एक कविता सांगितली तिच्या आमच्या शाळेच्या त्याच शाळेच्या 10वीच्या धड्यामध्ये 10वीच्या नाही 11वीच्या आमच्याकडे 11वी होत. 11वीच्या एक दुसरी कविता होती कवी म्हणून कवी नावाचीच कविता होती. त्याच्यामध्ये होत की देख महलो की उंचाई रक्त से किसने रचाई. देख महलो की उंचाई रक्त से किसने रचाई. विश्व तुझसे चाहता है जानना इसकी सच्चाई. बात सच्ची कह यहाँ कवी नाही असं तो कवीला उद्देश नाही कविता आहे कोणाची मला लक्षात नाही होता. पण आणि मराठी कविता तर काय खूप मोठा खजिनाच आहे. निसर्गाच्या जवळ जायचं म्हटलं तर मर्डेकरांची कविता मला आठवते की जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही. म्हणजे ऐकली का जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही. मी फुल तृणातील इवले उमळणारही नाही. बरोबर बरोबर. मी फुल तृणातील इवले हो फारच प्रसिद्ध आहे आणि फार सुंदर कविता आहे. या सगळ्यातून मला थोडं निसर्गाच्या जवळ जायला किंवा हे गोष्टी या समजायला मानवी क्षेत्राच्या खूप मदत झाली. किंवा ऑफकोर्स महानोरांच्या आहेत या नभाने या भुईला जाण द्यावे आणि या चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला गोंधळ्याला चांदणे लखडू गावे. या सगळ्या व्यस्त कारभारामध्ये असं एक बॅकग्राऊंड म्युझिक असावं तशा या कविता तुमच्या सोबत असतील असं आता वाटलं हे सगळं ऐकून. आणि कोरल्या गेल्यात ना त्या जात नाहीत पुसल्या जात नाहीत. बरोबर बरोबर. आणि म्हणजे मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात एकदा की तुम्ही म्हणजे शिकणं चालूच आहे ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही स्वतः पण म्हणजे पुढे जाऊन सुद्धा इकोलॉजिकल सोसायटीचा सुद्धा तुम्ही कोर्स केलात किंवा तुम्ही इंडॉलॉजीचा सुद्धा कोर्स केलात इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर आहे का हे मी मला ते एन्शंट महाराष्ट्र म्हणून कोर्स होता तो एन्शंट महाराष्ट्र म्हणून केला होता. तर म्हणजे हे चालूच ठेवलं होतं. तो इकोलॉजिकल सोसायटीचा कोर्स आहे ना ते फार म्हणजे इंटेंडेड फेल्युअर असं म्हणतो अनइंटेंडेड फेल्युअर असं म्हणतो. काय मी कोर्स केला तो पण मला कॅम्पला एकच जात आलो. मरीन कॅम्प होता जगाला गेलो होतो मग त्यावेळेस तू होती का कोण होत लक्षात नाही पण बाकीचे तीन कॅम्प करता आले नाही. त्यामुळे मग गोळे सरांना मी नेहमी म्हणायचो की तुमच्या याच्यातला मोस्ट सक्सेसफुल नापास विद्यार्थी मी आहे. त्यांच्याकडून शिकायला केवढं मिळालं ना महाजन. आणि या नापास विद्यार्थ्याबरोबर सोसायटी बरोबर पण खूपच झालं ना पुढे म्हणजे खूपच काम एकत्र करता आलं या नंतर सुद्धा. त्यामुळे फारच छान चालू आहेत. एक मला आता प्रश्न दिसतोय मला वाटतं राजश्री जोशी हिने विचारलेला प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा सुरुवातीचं आता सगळं सांगितलं अगदी सुरुवातीला आय आय टी आणि आय आय एम नंतरच हे जर तिने असं म्हटलंय की व्हॉट ही हॅज टू से अबाउट रोड लेस ट्रॅव्हल्ड टेकन बाय हिम एज कम्पेअर टू हिज अदर बॅचमेट्स फ्रॉम आय आय टी अँड आय आय एम आर देर एनी रिग्रेट्स एज सच. तर हा एक प्रश्न आता आपल्याकडे आला आहे पण त्याला एवढं सगळं शिकत गेलो एवढं सर्व इंटरेस्टिंग होत गेलं आयुष्य त्यामुळे रिग्रेट्स असं काही प्रश्नच नाही ना. आणि रोडलेस ट्रॅव्हल ठीक आहे. रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटलं होतं की अँड दॅट मेड ऑल द डिफरन्स. पण त्याचे रॉबर्ट फ्रॉस्टचं एक आणखीन वाक्य आहे ते मला वाटतं इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू ऑल द मेंबर्स ऑफ द असोसिएशन. त्याचं वाक्य आहे की माय एम इन लाईफ
इज टू युनाइट माय वोकेशन अँड माय अवोकेशन. अवोकेशन म्हणजे इच्छा, समथिंग यू लव्ह ना. माय एम इज, एम इन लाईफ इज टू युनाइट माय वोकेशन अँड माय अवोकेशन, असं रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटलंय. त्यामुळे द रोड लेस ट्रॅव्हल इफ इट मेक्स दॅट पॉसिबल, दॅट पॉसिबल व्हॉट यू शुड डू. राईट. अजून काही प्रश्न असतील तर आपण बघूयात. आता आमचा हा जो आयपार तर्फे प्रयत्न चालू आहे या सिरीजच्या मार्फत, तो यासाठीच आहे की इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आर्टिस्ट वेगवेगळ्या पद्धतीचे परफॉर्मन्सेस पेश करत असतात. आणि ही सगळी आता तुम्ही म्हणालात तसंही आता यंग केडर आहे आणि त्यांचं जग आता खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये हे स्मार्ट गॅजेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे मीडिया आहे आणि त्याच्या थ्रू कम्युनिकेशन साधायचं आहे. आणि आता हे कोविड काळामध्ये तर हे अजून पूर्ण सगळं बदलून गेलंय. याच्यामध्ये कला, सादरीकरणाची कला ह्याची पण आव्हानं खूप बदलली आहेत. आणि या काळामध्ये जेव्हा सगळेजण आपापल्या घरांमध्ये, पेट्यांमध्ये आता जणू काही असे बंद होण्याची एक परिस्थिती मागच्या वर्षी उद्भवली होती, त्यामध्ये हे खूप जास्ती जाणवत राहिलं की आपल्याला एकमेकांशी जोडून घेण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला पाहिजेत. आणि आज ही जी कलाकार मंडळी आहेत याच्यामध्ये आता प्रसाद कडे सुद्धा ते ज्या पद्धतीची वर्कशॉप्स घेतात, व्हॉइस अँड स्पीच असेल त्याच्यामध्ये किंवा ऍक्टिंग असेल किंवा आणखीन कुठली वर्कशॉप्स असतील, तर याच्यामध्ये अगदी खेड्यांमधली परिस्थिती अगदी बेताची असलेल्या मुलांपासून ते शहरी उच्च मध्यम वर्गीय मुलांपर्यंत इथे सगळ्या प्रकारची मंडळी इथे सुद्धा येतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं इथे देवाणघेवाण चालतं. परंतु या आता नव्या काळामध्ये जिथे आता सिलिकॉनचं प्राबल्य वाढत चाललंय आता हळूहळू आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यांमध्ये, तिथे या तऱ्हेचे जे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतले आहेत जमिनीवरचे, इथल्या नद्या ओढ्यांवरचे, जंगलांमधले, आदिवासी समूहांमधले, याच्यासारखे अनुभव ऐकणं ही ह्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा एक फार मोठी पर्वणी आहे. आणि त्यासाठी खास म्हणजे मला आठवतोय मी जेव्हा या तऱ्हेच्या इंटरव्ह्यूचा प्रस्ताव तुमच्या समोर मांडला तेव्हा आपलं हे बोलणं झालं होतं की ह्या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये नेमकं काय करायचं आहे आपण, म्हणजे हे विषय फार वेगवेगळे वाटतात, परंतु यामुळे असे काही पूल नव्याने तयार करता येऊ शकतात का, हे काही आदान प्रदान वाढू शकतं का, असा याच्या मागचा उद्देश होता. आणि मला असं वाटतंय की तो आजच्या मुलाखतीमध्ये काही प्रमाणामध्ये नक्की, म्हणजे कारण आपल्याला वेळाची मर्यादा आहे म्हणून, पण नक्की याच्यातल्या काही गोष्टी साध्य झाल्या आहेत असं मला वाटतं. माझ्याकडे एक अजून प्रश्न आला आहे असं दिसतं. एक मिनिट. वी हिअर अ लॉट अबाउट यूज ऑफ आर्ट्स इन सोशल सेक्टर्स, थिएटर इन एज्युकेशन, थिएटर फॉर सोशल चेंज आर स्पोकन अ लॉट इन पास्ट फ्यू इयर्स. हाऊ डू यू लुक ॲट दीज थिंग्स? असं तर म्हणजे थिएटर फॉर एज्युकेशन किंवा थिएटर आर्ट्स फॉर सोशल सेक्टर, तर या बाबतीमध्ये तुम्हाला काही म्हणायला आवडेल का? नाही, एक तर थिएटर इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह मिडियम, फार प्रभावी माध्यम आहे आणि ते लोकांना सामावून घेतं. आणि याच्यामध्ये ऍक्च्युली आपले जे मला फार माहित नाही, प्रसन्न जास्त माहिती असेल, पण जे प्राचीन नाट्यशास्त्र आहे, म्हणजे भारतीय, म्हणजे भारतामधलं पूर्वीचं, त्याच्यामध्ये नुसते प्रेक्षक आणि ऍक्टर्स असे दोन वेगळे भागच नुसते नसायचे, त्याच्यामध्ये त्या दोघांना जोडणारा सूत्रधार असायचा. त्याच्यामध्ये बरेचसे ऍक्टर्स असे होते की ज्याचा जे प्रेक्षक सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स होऊन जातील अशा तऱ्हेची नाटकं असायची. त्यामुळे मला वाटतं की युझिंग द मीडियम इफेक्टिव्हली ऑल्सो रिक्वायर्स मेकिंग इट पार्टिसिपेट. आणि त्या तऱ्हेचं जर तुम्ही गावांमधले जे फोक ड्रामा पाहिलेत ना, तर फोक ड्रामामध्ये बऱ्याच पद्धतीने, बऱ्याच अशा तऱ्हेच्या पद्धती तुम्हाला दिसतात की ज्याच्यामध्ये देर इज अ लार्जर पार्टिसिपेशन ऑफ द कम्युनिटी इन द ड्रामा इव्हेंट. आणि मला वाटतं की दॅट प्रोबॅबली मेक्स इट इव्हन मोर इफेक्टिव्ह.
त्यामुळे आय थिंक इट इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल मीडियम, इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह मीडियम, अँड इट इज समथिंग विच कॅन रिअली इन्व्हॉल्व द एंटायर कम्युनिटी, इन्क्लुडिंग दोज हू आर वॉचिंग अँड दोज हू आर परफॉर्मिंग. त्यामुळे आय थिंक द परफॉर्मिंग आर्ट्स, मला वाटतं सेम मृणाल, जे तू ते इतिहासाबद्दल लिहिलंय ना तुझ्या त्या कुठच्या नाण्याच्या पुस्तकात, प्रतीक मध्ये, आय थिंक इट ऑल्सो फिट्स हियर. तू जे म्हटलंस की त्याच्यामध्ये जे इतिहास जो आमच्याकडे सांगितला गेला, इट वॉज इन द फॉर्म ऑफ स्टोरीज. आणि ते स्टोरी म्हणजे अशी काही हे नव्हतं ना, त्याचा ढाचा पक्का नव्हता, रिजिड नव्हता, ती स्टोरी फुलत जायची, मॉडिफाय होत जायची. त्यामुळे एका ठिकाणी सांगितलेली एखादी गोष्ट आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितलेली तीच गोष्ट, याच्यात कदाचित फरक असेल, कारण लोकांनी स्वतःच याच्यात उतरलं होतं. सो दिस इज ऑल्सो परफॉर्मिंग आर्ट, स्टोरी टेलिंग इज ऑल्सो परफॉर्मिंग आर्ट. त्यामुळे मला वाटतं की द पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स टू अकोमोडेट द क्रिएटिव्हिटी ऑफ द ऑडियन्स इज प्रॉबली अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅसेट. आणि दॅट अप्लायज टू ऑल, कमी जास्त प्रमाणामध्ये टू ऑल सॉर्ट्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. त्यामुळे इथे कुठेतरी ते फुल फुलावं ना, तसं ते फुलाचं फुलणं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेने फुलेल. म्हणजे मला आता त्याच्यावरून आठवलं, परत जलालुद्दीन रुमींची एक कविता आहे, ही फार मोठी पॉवर आहे, द पॉवर ऑफ मेकिंग अ बड ब्लूम, द ग्रेट पॉवर. पॉवर म्हणजे नुसतं स्ट्रेंथ आणि डिस्ट्रक्शनच नाहीये, द पॉवर कॅन बी इन व्हेरी स्मॉल वेज बट इट कॅन अचीव ट्रेमेंडस इफेक्ट. द बर्ड बिकमिंग अ फ्लॉवर, दॅट इज ऑल्सो अ पॉवर. ती पॉवर कशी येते, फोर्स नाही करता येत ती, ती मुळाशी खत आणि पाणी घालूनच ते होतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आय थिंक अगेन दिसतंय, ऐकू येत आहे ना? हो हो हो. त्यामुळे आय थिंक ते रुमींनी जे म्हटलं सुफी विचारांनी की द पॉवर ऑफ मेकिंग अ बड ब्लूम, आणि ते पॉवर आय थिंक परफॉर्मिंग आर्ट्स हॅज दॅट पॉवर. करेक्ट, यू कॅन मेक द बड ब्लूम एव्हरीवेअर. And I think that is a tremendous possibility which actually should be applied. It will also make you bloom in the process. You are also a bird and you have to also bloom. And they, you are able to achieve by being being in that whole process. त्यामुळे मला वाटतं की निसर्गाचं जे आपण निसर्गाबद्दल बरंच बोललो, तर निसर्गाचं वाचन जे आहे ना, त्याच्यामध्ये या पहिलू निसर्गाचं जसं वेस्ट बद्दल बोललो, वेस्टच नाहीये निसर्गात, तसं या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. ही केवढी मोठी ताकद निसर्गामध्ये कशा पद्धतीने जेंटल पद्धतीने मॅनिफेस्ट होते, बर्ड बिकमिंग अ फ्लॉवर इट इज अ ग्रेट पॉवर. किंवा इव्हन यू हॅव द होल आपलं मान्सून इथे येतो, एवढा पाऊस पडतो बदा बदा, तो मला एक थर्मोडायनामिक्स वेगळ्या पद्धतीने पाहणाऱ्या माणसाचं पुस्तक वाचलं होतं मी. त्यांनी म्हटलं होतं की केवळ फ्यू मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी एवढंच प्रेशर डिफरन्स आहे बिटवीन द विंड्स दॅट कॅरी द वॉटर वेपर फ्रॉम द सी टू द लँड. जस्ट अ फ्यू सेंटीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम, एवढ्या प्रेशरवर पण केवढं मोठं गोष्ट होते. टन्स ऑफ मिलियन्स ऑफ टन्स ऑफ वॉटर इज ट्रान्सपोर्टेड अँड इट फॉल्स डाऊन इन द फॉर्म ऑफ अ क्लाउड बर्स. हे केवढं मोठं स्ट्रेंथ आहे, केवढी मोठी पॉवर आहे, बट इट यु नो ऑपरेट्स इन व्हेरी स्मॉल जेंटल वेज. हे फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मला वाटतं कनेक्ट अवर लाईफ विथ परफॉर्मिंग आर्ट्स. या दोन्ही मेटाफर्स फारच छान होत्या. म्हणजे मला टागोरांची आठवली, त्यांची पण अशी एक कविता आहे ना, ते असं म्हणतात की तुम्ही बाकी काही करा पण तुम्हाला बळजबरीनी कळीचं फूल नाही करता येत असं. तर त्याला तो जो एक जेंटलनेस लागतो, तुम्ही त्याला तुम्ही बळजबरीनी कळीचं फूल नाही करू शकत, तर त्याला जो एक जेंटलनेस लागतो, जी संवेदनशीलता लागते, ते ती असेल तरच या पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण होतात. आणि मला असं वाटतं की सोशल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने गोष्टी घडू देणं, चांगल्या गोष्टींच्या साठी ही माती तयार करणं, या पद्धतीचं काम तुम्ही करत आला आहात. आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. तू कविता म्हणत होतीस ना, मी एक माझ्या कवितेतली एक कडव सांगतो तुला. ऑल्सो रिलेट्स टू दिस. इट इज अबाउट अगेन लुकिंग ऍट द वर्ल्ड विथ फ्रेश आईज. नवीन गोष्टी होत आहेत, सारखं नवीन काहीतरी होत आहे, या गोष्टी त्याच्याकडे पाहिलं. म्हणून मी लिहिलं होतं की
tread lightly the grass is young. The wind is whistling with the tunes of songs unsung. Speak softly. The world is new. The newest blossom has yet to feel the weight of dew. फारच सुंदर आहे, फारच छान आहे. शेवटच्या दोन ओळी परत सांगा ना, शेवटच्या दोन ओळी परत सांगा ना. स्पीक सॉफ्टली द वर्ल्ड इज न्यू. द न्यूएस्ट ब्लॉसम हॅज येट टू फील द वेट ऑफ ड्यू. वा, फारच छान वाटलं हे ऐकून. आणि मला असं वाटतं ह्यावरती आता अजून काही बोलणं अवघड आहे. इतक्या छान नोटवरती आता ही संपण्याची वेळ झाली असं मला दिसतंय. मला इथे काही नुसताच फीडबॅक आहे, मी तेवढा वाचून दाखवते. इट इज सो रिअश्युअरिंग अँड हम्बलिंग टू हिअर सोनी सर्स एक्सपिरियन्सेस. So many similar narratives even while working through the arts, especially in the tribal belts. No particular question as such, but just wanted to thank him for sharing these insights. मला वाटतं आदितीनीच लिहिलंय, तर मला वाटतं की तिने आमच्या सगळ्यांच्या तर्फेच हे म्हटलंय. तर आता वेळ झाली आहे, त्याच्यामुळे हा एक फार छान आज मला ही संधी मिळाली. पण वेळामुळे आज आता थांबायला लागतंय. आणि थँक्यू व्हेरी मच इथे आल्याबद्दल. आणि पुन्हा कधीतरी अशी संधी लवकर मिळव अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि ऐकायला असलेल्या सगळ्यांचे पण खूप आभार. आणि परत भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू. थँक्यू.